अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुचरित्र पारायणाला का बसावे। अडचणी संकटे चिंता हे सर्वांनाच असतात, पण मग काय माझे नशीबच खराब आहे असेच बोलत राहायचे। साधे एक उदाहरण घ्या, जर तुम्हाला खोकला सर्दी किंवा इतर काही आजार झाला की तुम्ही काय करता? डॉक्टर कडे जाता का? जाता तर बरे वाटावे म्हणून। मग ही संकटे अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे की नाही? ह्या आजच्या जगात उपाय तर खूप आहे। ज्योतिषी हे करा ते करा, इकडे जावा तिकडे जावा असे सांगतील, पण तरी मन शांत स्थिर का होत नाही? गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की तुम्ही किती पापे केली, तुम्ही किती जरी दुसऱ्यांबरोबर वाईट वागला असाल तरी चिंता करू नका। फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा। ते वाचण्याच्या आधी दत्त गुरूंबरोबर बोला की स्वामी, आजपर्यंत स्वार्थ मोह यांच्यात अडकून खूप पापे केली, पण आतापासून तुम्हीच ह्या देहाला सांभाळा, तुम्हीच ह्या देहाचे मालक आहात, आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमची अडचण संकटे चिंता कुठे गेली तुम्हाला समजणारच नाही। नंतर जसजसे वाचन वाढत जाईल तसे स्वतः दत्त गुरुच तुम्हाला कोणत्या न कोणत्या रूपाने येऊन सांगतील, गाणगापूरला जा, अक्कलकोटला जा। एकदा गुरु भेटले की सर्व ज्ञान होते आणि ते कायम स्वरूपी राहते। आता गुरुचरित्र वाचायचे कसे? प्राकृत मराठी गुरुचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायात काय सांगितले आहे ते सहजच समजेल। सप्ताह करायचे एक वेगळेच फळ आहे, पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन सत्कर्मांच्या मार्गाला जायचे आहे। गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी इच्छा असेल ती बिनधास्त मनातल्या मनात सांगा आणि वाचायला सुरुवात करा। तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबरही बोलू नका, फोनकडे लक्ष देऊ नका। तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिले आहे, त्या नियमांचा जास्त बाव करू नका। पवित्र अंतःकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी आनंदी आणि सर्व संपन्न अशा नव्या आयुष्याची सुरुवात करावी। आता विसरा जे झाले ते आणि विचार करा स्वामींपर्यंत मी कसा पोहोचेन याचा, अर्थातच स्वामी तुम्हाला मदत करणारच। शेवटी आई आहे ती आपली। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपले चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, आम्ही उत्तर देण्याचे जरूर प्रयत्न करू। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।